स्वामिनी महिला प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिवाळी महोत्सव हा घेतला जातो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दिवाळीचा महोत्सव सर्व तालुका आणि खालापूर खोपोली मधले बचत गट एकत्र घेऊन महिला सक्षमीकरणाचं काम करण्यासाठी आमचा हा प्रयत्न असतो। तर हा दिवाळी महोत्सव आमचा 7 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत चालू आहे। 5 दिवसांचा हा महोत्सव आहे आणि ह्या महोत्सवामध्ये महिलांनी घरगुती बनवलेले पदार्थ आणि घरगुती बनवलेले सर्व भेट वस्तु इथे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे। तरी हे पदार्थ वगैरे खोपोलीतील सर्व नागरिकांनी सर्व जनतेने त्यांना खरेदी करून प्रतिसाद द्यावा आणि खूप चांगला पाठिंबा त्यांना द्यावा ही सदिच्छा व्यक्त करते। ह्या स्टॉलमधून सर्वांना दिवाळीचा फराळ, चकली, करंजी, लाडू, शंकरपाळी, चिवडा असे पदार्थ तसेच भेटवस्तू देण्यासाठी जे साड्यांचे स्टॉल लागलेले आहेत तिथे कपड्यांचे स्टॉल लागलेले आहेत, दिवाळीच्या पंत्या आहेत, रांगोळ्या आहेत, तोरणं आहेत, जे दिवाळीला लागणारे अनेक भेटवस्तू ची खरेदी भरपूर प्रमाणात सर्वांनी माल आणलेला आहे आणि सर्वांनी चांगले सर्व बचत गटांनी खूप चांगली तयारी केलेली आहे। आणि मी सर्व जन म्हणजे खोपोलीतील सर्व जनतेला असं एक आवाहन करते की एक खरोखर तुम्ही त्यांचं पाठबळ वाढवा, त्यांच्याकडे खरेदी करा आणि त्यांचा जो पाठिंबा आहे त्यांना खूप चांगला द्या आणि पुढच्या वर्षी ह्याहीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात बचत गट आपल्याकडे येतील ही आपण त्या माध्यमातून प्रतीक्षा करूया। आज आमचे इथे स्टॉल आले कोंबळी शहरामध्ये स्वामिनी प्रतिष्ठान ह्या तर मार्फत आमचे ललित कांचनताई जाधव ज्या व्यावसायिक आहेत महिलांसाठी त्यांचं खरंच विशेष योगदान आहे। त्यांनी आज महिलांसाठी स्टॉल लावलेले आहे आणि पंचायत समिती खालापूर तालुका व्यवस्थापन त्यांचं आमचं पूर्ण येणाऱ्यांचं स्टाफ त्यांचं मार्गदर्शन आणि आमच्या महिलांचं स्टॉल म्हणजे घरगुती उत्पादन केलेले दिवाळीचं फराळ त्याचं आम्ही स्टॉल लावलेले आहेत। भरपूर स्टॉल लागलेले आहेत त्यांचं म्हणजे जास्त त्याचं काय म्हणतात पण महिला म्हणजे कांचनताईंनी जास्त सहकार्य केलं आणि त्यांचं सपोर्ट आणि महिलांचं आर्थिक सक्षमीकरण कसं होईल त्याच्यावर त्यांचं जास्त भर असं त्या स्वतः व्यावसायिक आहेत त्यामुळे त्यांची संकल्पना अशी की प्रत्येक महिला ही सक्षम व्हायला पाहिजे आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा सक्षम व्हायला पाहिजे। तर त्यांनी हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला आहे खोपोली शहरामध्ये आणि बाजारपेठ त्यामुळे त्यांचे एक म्हणजे आभार आणि आमच्या सगळ्या स्टाफचं मनापासून आभार की त्यांनी आम्हाला जे इथपर्यंत उभं राहण्याची आणि बोलण्याची जी मार्गदर्शन केलं आहे की तुम्ही कसं पुढं जायला हवं त्यांचंही सुद्धा खूप आभार आणि सगळ्यांनी इथे ह्या स्टॉलला येऊन बघावं आणि खरेदी करावी आणि विक्री करावी आमची जेणेकरून आम्ही जे उत्पादन स्वतः हाताने केलेलं आहे त्याची विक्री व्हावी हे आमची मनापासून सगळ्यांना हे आहे विनंती आहे आणि स्टॉलला भेट द्या। नमस्कार, रसिका विनोद सावंत, मी उंबरे येथून आलेली आहे स्वामिनी महिला प्रतिष्ठान सौ कांचनताई जाधव यांच्यासह कल्पनेतून महाराष्ट्र राज्य विभाग ह्याच्यातून आलेली म्हणजे त्यांनी ही कोणतेही चार्जेस न घेता आम्हाला ही संधी उपलब्ध दिली करून दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांनी कांचनताईचे खूप धन्यवाद मानतो। आम्हाला त्यांनी दिवाळीचं हे त्यांनी सांगितले काय काय तुम्हाला जे करायचं तुम्ही करू शकता मग आम्ही म्हणजे काही लोकांनी फराळ आणलं आहे, मी लायटिंग आणलेली आहे, फराळ आणलेला आहे, पर्सेस आणलेल्या आहेत, काही लोकांनी साड्या आणल्या आहेत, काही लोकांनी रांगोळी आणली, खूप खूप वेगवेगळे वेगवेगळे प्रकार तुम्हाला या बचत गटामध्ये तुम्हाला बघायला मिळतील।